विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल 220 रुपयांनी महागलाय. त्यामुळे अनुदानित 9 सिलेंडर नंतरचं 10वं विना अनुदानित सिलेंडर आता तब्बल 1264 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा झटका बसणार आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या सोबत आहेत. रश्मी, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा एक मोठा शॉक सर्वसामान्य ग्राहकांना दिलेला आहे. काय नेमकं कारण आहे या दरवाढीचं? अमोल, आपल्याला माहिती आहे की खरं तर डिसेंबर मध्ये देखील अशा पद्धतीने नॉन सबसिडाइज गॅस एलपीजीच्या ज्या किमती आहेत त्या वाढवल्या गेल्या होत्या. ही तब्बल तिसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे. आणि आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या ज्या किमती वाढल्या आहेत त्याचं कारण दाखवत हे होतं. आपल्याला माहितीये की 2012 मध्ये सरकारने जे सबसिडाइज गॅस आहे ते सिलेंडरचं प्रमाण कमी केलं होतं आणि त्यावर पुढच्या गॅसवर जे आहे ते आपल्याला रेग्युलर मार्केट प्राइसने सिलेंडर खरेदी करावं लागत होतं. परंतु आता ह्याच 10व्या सिलेंडरला तुम्हाला 220 रुपयांची वाढ झालेली आहे. नक्कीच सर्वसामान्य नागरिकांवर हा कुठे ना कुठे बोजा वाढणार आहे. कारण जे म्हणणं आहे ते हेच आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. परंतु हे देखील तेव्हाच खरं आहे अमोल की येत्या काही दिवसात केंद्र सरकार हे जे गॅसची जी संख्या आहे ती 9 वरून 12 वर पण करण्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी हा जोपर्यंत ही कॅप वाढत नाहीये तोपर्यंत तरी 10व्या सिलेंडर पासून ग्राहकांवर 220 रुपयाचा बोजा मात्र नक्कीच वाढत आहे. अमोल, बिलकुल धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीबद्दल. 10व्या सिलेंडर पासूनचा हा बोजा वाढणार आहे आणि आर्थिक वर्षानुसार या सिलेंडरचे हिशोब होत असल्यामुळं या आर्थिक वर्षाचे शेवटचे 3 महिने राहिलेले आहेत आणि आत्ता हीच वेळ आहे ज्यावेळी 9व्या सिलेंडर नंतर 10व्या 11व्या सिलेंडर घेण्याची सर्वसामान्यांवर वेळ येत असते आणि याच वेळी नेमकी सरकारने ही भाववाढ केल्या करण्याचा निर्णय घेतल्यामुळं सर्वसामान्यांचं बजेट गॅसवर आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.